पवईच्या भीमनगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली, याचीच पाहणी आज शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी केली. यावेळी त्यांनी खासगी बाउन्सर्सना बाहेर काढलं, तर या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली. तर पुढील कारवाई होऊ देणार नसल्याचंही आव्हाडांनी म्हटलंय. कामं चालू होती, तुम्ही बघितली. कोण करते कामं? कोणाला माहित नाही. मी आतमध्ये गेलो, असे मोठे मोठे व्यायाम केलेले बॉडीगार्ड होते, ते आधी मला बिंदास सांगतात आम्ही म्युन्सिपॅलिटी बाउन्सर्स वापरायला लागली. नाही, अरे मी कामच करून देणार नाही सर. मी पाय इथे काय 15 मिनिटावर राहतो. मी काम सुरू झालं की जितेंद्र आव्हाड हजर. मी त्यांना शब्द दिलेला मी येणार म्हणून. मी जर काल असतो ना, ते एकही झोपडीत उडते दिसते. एकही हे काय इथे कोणाचं राज्य नाही. राज्यव्यवस्था कोणाच्या बापाच्या मालकीची नाही आहे की हे आलं आणि झोपड्यात उडाल. गरिबांसाठी आम्ही उभे राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.